पंख्याची किरकिरी वगळता हॉलमध्ये एकदम नीरव शांतता होती. पंख्यामध्ये स्वतःच्या पैशाने ऑइल घालावे की काय एवढी ती किरकिरी असह्य होत होती. मी आपल्या जुन्या सिनेमातील मार खाल्लेल्या विलनसारखा तोंडावर 12 वाजवून कधी त्या रिसेप्शनवरच्या बाईकडे तर कधी वरच्या पंख्याकडे तर कधी थोडी हिम्मत करून बायकोकडे बघत मेरा नंबर कब आएगा असंच काहीतरी करत होतो. डॉक्टरांनी सिटी स्कॅन सांगितल्यापासून मी लग्नातल्या उशीरा आलेल्या 51व्या पाहुण्यासारखा चिंताग्रस्त झालो होतो. पण उपाय नव्हता, म्हणजे नव्हताच, कारण डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट बायको समोरच सांगितल्या. थोडी जागा सोडून एक आजी हातात डॉक्टरांच्या फाईलची पिशवी घेऊन येऊन बसली. सोबतचा माणूस काउंटरवर नंबर लावण्यासाठी उभा राहिला. आजी खेड्यातली पण चांगल्या घरची दिसत होती. आजीच्या चेहऱ्यावर तेज चकाकत होतं आणि डोळे बोलके वाटत होते. आजीची आणि माझी नजरानजर झाली. मी आपला ढिम्म बसलो होतो, अगदी कोरोना व्हायरस सारखाच. बाबू, ते सिटी म्हणतं ते इथेच होतं ना, आजी म्हणाली. मुलगा काउंटरवरून शांत बस असं सुचवत होता, पण आजीबाई तरतरी. माय पोरग होय, लय चाहते मले, पाय ना केवढं मोठा दवाखाना हेरला त्यानं मायासाठी. आजी आपली सुरूच. मला डॉक्टरनं सिटी सांगितली ना राजा करायले, नाहीतर आपण गरीब कायले येतो गा एवढ्या झाक दवाखान्यात. मी फक्त आपली होकारार्थी मान हलवली. बाबू, काही त्रास होत नाही ना त्या सिटीचा? नाही माया, पहिलाच टाइम आहे म्हणून विचारलं. बाबू, तू आजचाच होय कर. नाही मले की नाही ते सिटी झाल्यावर शेव चिवड्याचं दुकान दाखव जो माया गणेशसाठी न्यायचं आहे, त्याले लय आवडते. मी आपला ढिम्मच. पुन्हा नंदी बैलासारखी होकारार्थी मान हलवली. घरची सवय दुसरं काय. आजीचा पोरगाही शांतच होता, बहुतेक बुड्यावर गेला असेल. बाबू, तू काहीच बोलत नाही. मी पडली आपली अडाणी बुडी, एकलीच वंगारून राहिली. नाही तसं नाही, मी बायकोकडे बोट दाखवत म्हटलं. ती जबाबदारी यांच्याकडे आहे. कोणती र? आजी काही समजली नाही. बोलण्याची, ते डिपार्टमेंट ह्या सांभाळतात, मी आपलं ऐकण्याचं तेवढं बघतो. बायकोच्या नजरेला नजर न भिडवता मी बरळलो. मंजीर, मले तर काय बी कळलं नाही, मले ते शेव चिवड्याचं दुकान दाखव जे बाबू. एवढ्यात आजीच्या नावाचा पुकारा झाला. आजीने काउंटरवाल्या बाईला विचारलं, त्या सिटीचा त्रास नाही होत ना? दवाखान्यातील काउंटरवरच्या लोकांना उर्मटपणाची विशेष ट्रेनिंग दिलेली असते का देव जाणे. अगदी ही जमात डोनाल्ड ट्रम्पचीच नातेवाईक वाटते. काउंटरवाल्या बाईनं सिटी स्कॅनची प्रोसिजर आजीला समजावून सांगितली आणि आजीचा त्रागा सुरू झाला. नाही बाप्पा, मी नाही जाईन मशीनमध्ये, अडकली फडकली तर कोण काढील मले? मले करायचं नाही ते शिटी वय का फिटी होय तर. आतापर्यंत शांत असलेला आजीचा पोरगाही आता समजावून राहिला होता, पण जसजसे समजवणारे वाढत होते तसतसा आजीनं जास्तच दवाखाना डोक्यावर घेणं चालू केलं. काउंटरवाल्या बाईचं वसकणं अंगावर जाण्याचं ट्रेनिंग पण काही कामात येत नव्हतं. बाहेरचा आवाज ऐकून डॉक्टर पण समजवण्यासाठी मैदानात आला, पण आजी कसलेल्या पहिलवानासारखी शड्डू ठोकून होती. तिच्या मशीनमध्ये अडकण्याच्या तांत्रिक मुद्द्यावर सारे निरुत्तर होते. आजीचा पोरगाही आता थकून लाजरा बुजरा होऊन हदबल झाला होता. त्याची आशाळभूत नजर मला विनवणी करत होती. आता मला पुढाकार घ्यावा लागला. मी आजीला समजवण्याच्या सुरात म्हणालो, तू सिटी स्कॅन न काढता परत गेली तर गणेशला शेव चिवडा गोड लागेल का सांग बरं. नाही काही तर गणेशसाठी तर कर, बाकी डॉक्टर सांभाळते, काळजी नको करू. मग मी तुला चांगले शेव चिवड्याचं दुकान सांगतो. मी अगदी मर्मावर बोट ठेवलं होतं. गणेशचं नाव घेतल्यावर आजीला हिम्मत आली होती. शेवटी आजीनं मन पक्क करून कॅबिनकडे कूच केली. तुम्हाला बरं समजावता आलं आजीला, इति सौ. अगं, लोकांना समजावून सांगणं हे माझं बँकेतलं रोजचं काम. दिवसभर तेच मी आपलं उसणं आवानून थोडी कॉलर टाईट केली. आता माझंच स्कॅन सुरू होईल या भीतीनं मी आपला पुन्हा मठ्ठ बसून राहिलो. एव्हाना आजी कॅबिनमधून चेहऱ्यावर विजयी भाव आणत बाहेर पडली आणि मगाशी समजवणाऱ्या सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.